राज्याच्या मॅरेथॉनमध्ये आम्ही तीन पक्ष दमदारपणे धावू असा विश्वास परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला. तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी तंदुरुस्तीचं रहस्य उलगडून सांगितलं. निमित्त होतं झी बिझनेस बुलरनचं. या दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही झी बिझनेस बीएससी बुलरनचं आयोजन बीकेसीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील दोन सहकारी आपल्यासोबत आहेत, नवाब मलिक साहेब आणि अनिल परब साहेब. सर, बीएससी बुलरन दरवर्षी हेल्थचा कॉन्सेप्ट, हेल्थचं जागरूकता करण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवला जातो, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? मी गेली 5 वर्ष बीएससी आणि झी बिझनेसच्या वतीने बुलरन ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्याच्या मागचं एकच उद्दिष्ट आहे, कुठेतरी या शेअर बाजारमध्ये जी लोक कम्प्युटरवर बसून कामं करत आहे त्यांच्यामध्ये हेल्थ कॉन्शियस डेव्हलप करणे, त्यांना कुठेतरी प्रेरित करून कुठेतरी त्यांनी स्वतःच्या हेल्थसाठी चालायला सुरुवात केलं पाहिजे किंवा रन केलं पाहिजे. ज्या लोकांकडे आज धनाचं व्यवस्थापन आहे त्यांनी शरीराचं देखील आरोग्याचं देखील व्यवस्थापन करावं अशा प्रकारची संकल्पना आहे. आणि मला असं वाटतं की जसं धन महत्वाचं आहे तसं आरोग्य देखील महत्वाचं आहे आणि म्हणून अशा सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो. 5 वर्षांचं मॅरेथॉन आहे तुमच्यासाठी आणि 3 पक्षांसोबत जायचं आहे. नक्कीच, आम्ही बघा, आम्ही तिघे जण धावू पण आम्ही दमदारपणे धावू एवढं नक्की. रोजचा व्यायाम देखील महत्वाचा असतो, तुमच्या हेल्थ टिप्स काय आहेत? माझ्या इतकंच सांगणं आहे लोकांना की जास्त पाणी प्या, कमी झोपा, जास्त चाळा आणि खात असताना मोजून खा. जर या पद्धतीने जीवन जगलं तर काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये ते चांगले स्वस्थ राहू शकताय. या 4 गोष्टीचा कुठेतरी जीवनामध्ये त्यांनी विचारून ते सगळं केलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश बिस्सी सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. Thank you.